दिग्दर्शक लेखक अनिल कुमार साळवे यांनी आज एमसीएनला भेट दिली. त्यांच्या कारकिर्दीविषयी त्यांनी एमसीएन प्रतिनिधीशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांची सविस्तर मुलाखत आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक लेखक आणि देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख अनिल कुमार साळवे यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा मानाचा राष्ट्रदातार पुरस्कार मिळालाय. त्यांच्या शेख मोहम्मद मराठी माध्यम या एकांकिकेसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला असून त्यानिमित्तानं त्यांच्या नाट्य प्रवासाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न एमसीएननं केलाय. कथा खैलांजीची हे नाटक, शिरमी, 15 ऑगस्ट हा लघुपट आदींविषयी त्यांनी सांगितलं. तसेच त्यांच्या लहानपणापासूनचा प्रवासही त्यांनी यावेळी उलगडला. शेख मोहम्मद मराठी माध्यम आता जो अमेरिकेचा पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये 3 एकांकिका समाविष्ट आहे. त्यापैकी शेख मोहम्मद एक आहे, ग्लोबल आडगाव आहे तिच्यासाठी वाटते. तर शेख मोहम्मद मराठी माध्यम ही पण एक वास्तविक कहाणीच आहे. मुस्लिम बांधव जे आहे, या आपण काय म्हणतो की प्रत्येक ठिकाणी जो आतंकवादी पकडला जातो, पण मला हा प्रश्न पडतो की आतंकवादी पकडला जातो, प्रत्येक पकडला गेलेला आतंकवादी हा मुसलमानच कसा काय असतो? एक्झॅक्टली, प्रत्येक मुसलमानच आतंकवादी कसा काय असू शकतो हा प्रश्नच पडलेलाच होता. आणि मग तो 10-12 वर्ष खूप जेलमध्ये यातना भोगून, म्हणजे त्याचं पूर्ण त्याचं ते तारुण्य आहे संपूर्ण ते हिरावून घेतात, पिळून घेतात आणि मग त्याला सोडून देतात निर्दोष सुटला म्हणून. तोपर्यंत त्याच्या कुटुंबाची जी वाताहत होते, त्या कुटुंबाला जे अपमानजनक जगणं त्यांना भोगावं लागतं, तर ते फार भयंकर मला वाटलं आणि म्हणून मी ते शेख मोहम्मद मराठी माध्यममध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. बीडमध्येच एक घडलेली घटना आहे. मी काय सगळ्या बीडच्याच घटना मांडत नाही, पण फार जवळून पाहता आलेले त्या एक असाच एक मुस्लिम तरुण पकडला गेला, तो बीडचा होता. आणि त्यांचं असं मत होतं की या तरुणाने एका फार मोठ्या आतंकवाद्याला हिंदी शिकवलेली आहे, हिंदी शिकवली म्हणून हा आतंकवादी ठरला असं सगळ्या मीडियामध्ये पण होतं. तर मी बीडचा आहे. आमच्या बीडमध्ये मुस्लिम लोकांना पाहिजे तशी हिंदी स्वतःलाच येत नाही, आणि तो इतक्या मोठ्या आतंकवाद्याला हिंदी शिकवण्यासाठी ट्रेनर म्हणून कसं काय जाऊ शकतो हा प्रश्नच आहे. चुकीचा आहे. ते मला भयंकर वाटलं की बीड जिल्ह्यात मी त्या वस्त्यांमध्ये पण राहिलेलो आहे. माझी वस्ती काय, त्यांची वस्ती काय, आसपास आम्ही सगळे तिथेच राहतो. त्यांना बोलता पड्या मैने खाया कोरड्या सांड्या, ते जेव्हा असे बोलणारे लोक आहेत तर ते काय हिंदी ट्रेनिंग काय देणार आहेत? तर हा प्रश्न आणि त्या प्रश्नावर, म्हणजे इतक्या छोट्याशा मुद्द्यावर त्याला आतंकवादी ठरवलं.